हाँ आता मी सुरू केलंय, लाईव्ह झालेलं आहे. तुम्हाला 2 मिनिटं उशिरा येईल ते, ठीक आहे. हाँ, 25 मिनिटांचं सांगा मला. हाँ ओके. नमस्कार, जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं स्वागत करतो. आज आम्ही ज्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे चीनी गुप्तहेर खात्याची आणि गुप्तहेरांची भारतामध्ये घुसखोरी, किंवा ज्याला असं म्हणता येईल की त्यांनी भारताला वेगवेगळ्या दिशेतून एन्सर्कलमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ते आपल्या आपल्या देशामध्ये ते घुसत आहेत आणि वेगवेगळ्या ज्या हिंसक कारवाया आहेत त्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण याच्या आधी थोडंसं बोललेलो होतो. मी काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी कव्हर केलेले होते आणि याच्याशिवाय मी अनेक इतर मुद्दे की जे कधी फारसे बोलले जात नाहीत त्यांच्यावरती सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ही कल्पना आहे की चीन आणि पाकिस्तान भारताचा नंबर एकचा शत्रू आहे. आजच टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज येत होती की इंटेलिजन्स एजन्सी इंटेलिजन्स ब्युरोनी एक मोठी वॉर्निंग दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारतामध्ये दहशतवादी हल्ले वाढण्याची शक्यता आहे. बँगलोरमध्ये जे घडलं की जिथे एकदम क्राऊड जमा झाला, त्यांनी पोलीस स्टेशनला आग लावली आणि मोठा हिंसाचार केला, शेकडो कोटी रुपयाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि पब्लिक प्रॉपर्टी ही जाळली वगैरे, तर अशाच प्रकारचे इन्सिडन्सेस भारतामध्ये अनेक ठिकाणी होणार आहे अशी वॉर्निंग त्यांनी हे करायचा प्रयत्न इंटेलिजन्स ब्युरोनी सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अर्थातच नेमकं काय होतं आहे हे आपल्याला बघायला पाहिजेच आणि आपण एक देशभक्त नागरिक म्हणून आपल्या भागावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि काही अशी आपल्याला संशयास्पद हालचाल दिसली किंवा असं काही संशयास्पद आपल्या भागामध्ये घडताना दिसलं तर ते थांबवण्याचा त्याची माहिती सुरक्षा एजन्सीजना देण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. मी आपल्याला चीन आणि पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सीज विषयी सांगून घाबरवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये. लक्षात असावं की त्यांच्यापासून असलेले धोके हे बहुआयामी आहेत, परंतु आपण गेले 5 वर्ष हे जे दहशतवादी जे हल्ले आहेत ज्यांना आपण बऱ्यापैकी तोंड दिलेलं आहे, तर त्याकरता यावेळेस सुद्धा आपण यशस्वी होऊ याची मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु नेमकं देशामध्ये काय चाललेलं आहे, देशाला धोके कसे आहेत, चीन आपल्याला कशा प्रकारे त्रास देतो आहे आणि त्याला आपण प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे याविषयी आपण सगळं बोलण्याचा प्रयत्न करू. चीनची जी गुप्तहेर खाती आहे ही वेगळी आहे. पाकिस्तानची इंटेलिजन्स एजन्सी ISI काय करते, तर त्यांनी काश्मीरमध्ये एक छुपयुद्ध चालवलेलं आहे. याच्याशिवाय दहशतवादी हल्ल्यांकरता त्यांनी देशामध्ये अनेक छुपे सेल हे तयार केलेले आहेत. ते आपल्या देशामध्ये अफू गांजा चरस पाठवण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्याकडे खोट्या नोटा म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये फेक इंडियन करन्सी नोट्स म्हटलं जातं ते पाठवण्याचा प्रयत्न करतात. आज भारतामध्ये काही जण आहेत की ज्यांना ते उग्रवादी बनवण्याचा प्रयत्न करतात. मागच्याच आठवड्यामध्ये एक डॉक्टर बँगलोरचं त्यांना पकडण्यात आलं. इमॅजिन करा की एक सुशिक्षित माणूस की ज्यांनी जो डॉक्टर बनलेला आहे तो ISIS करता बँगलोर मधून काही युवकांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांनी ISIS मध्ये जावं अशा प्रकारे त्याचा प्रयत्न हा चाललेला होता. परंतु तसं झालं का, नशिबाने त्याला आपण वेळेवरती पकडलं आणि त्यामुळे त्याचा जो हा जो प्रयत्न होता हा वाया गेला. तर त्याच्यामुळे ते आपलं एक नक्कीच आपल्याला यश समजायला पाहिजे की आपण एक असा प्रकारचा जो प्रयत्न आहे तो उद्ध्वस्त केला. परंतु आपल्याला कायमचंच सक्षम राहावं लागेल, कायमचंच आपले कान आणि डोळे उघडे ठेवावं लागतील. हे एन्श्युअर करावं लागेल की आपले जे युवक आहेत ते उग्रवादाला बळी पडून ISIS कडे जात नाही. हे आपल्याला बघावं लागेल की आपले युवक डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाला बळी पडून नक्षलवादी किंवा माओवादी बनण्याकरता जात नाहीये. आणि आत्ताची बातमी येते आहे इंटेलिजन्स ब्युरोची, आपल्यालाही पेपरमध्ये वाचता येईल. त्यामध्ये IB असं म्हटलेलं आहे की पाकिस्तान आणि चीन असा प्रयत्न करते आहे की ते भारताच्या बाहेरून
कुठल्या दहशतवाद्यांना गडबड करण्याकरता किंवा हिंसाचार करण्याकरता पाठवणार नाहीत. जे भारतामध्येच जे क्रिमिनल्स आहेत, जे क्राईम वाले आहेत, या म्हणण्याचा अर्थ जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल आणि त्यांच्या मदतीने हिंसाचाराच्या घटना या घडवल्या जातील. आज आपला मुख्य विषय पाकिस्तान नसून चीन हा आहे आणि याच्यामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे बोलण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्यानंतर जर आपल्याला काही सांगायचं असेल, आपल्याला काही म्हणायचं असेल, तर आपण त्याच्याविषयी सुद्धा विचार हा करू शकतो. सर्वात पहिले चीनची गुप्तहेर संस्थेचं नाव आहे MSS, मिलिटरी सिक्रेट सर्व्हिस. ते अनेक पद्धतीचा वापर करतात आपली माहिती शोधण्याकरता, गुप्तहेर माहिती ही काढण्याकरता, ज्यामध्ये ते तंत्रज्ञानाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आपल्याकडे आता आपण चीनचे 59 ऍप्स हे बंद केलेले आहेत, परंतु अजून सुद्धा अनेक अशी ऍप्स आहेत की ज्याचा संबंध चीनशी आहे. अशी ऍप्स आपल्या मोबाईलमधून, आपल्या इलेक्ट्रॉनिक साधनातून, म्हणजे लॅपटॉप असो की इतर असो, त्यामधून आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. आज असं मानलं जातं की भारतामध्ये 30 ते 40% लोकांकडे असलेले मोबाईल हे चीनी बनावटीचे आहेत. म्हणजे हे त्याच्यामध्ये बक्स घातलेले असतात, त्याच्यामध्ये माहिती चोरण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी घातलेल्या असतात, ज्यामुळे आपल्या मोबाईलवरती आपण कोणाशी बोलतो आहोत, आपल्याशी कोण बोलतो आहे, आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स काय होते, आपलं आपण कुठे जातो आहे, सगळ्या प्रकारची पर्सनल माहिती ही चीनला मिळू शकते. अर्थात आपण जर सामान्य असू तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की चीनी मोबाईल विकत घेऊन किंवा चीनी ऍप्सचा वापर करून आपण आपले पैसे खर्च करून आज चीनला आपली माहिती जी आहे ती फुकटामध्ये पोहोचवतो आहे. म्हणजे मोबाईल आपला ऍप आपण वापरतो आहे आणि काही पैसे न खर्चा चीननी, उलटे चीनला आपण पैसे देऊन आपली माहिती आपण चीनला देतो आहोत. आणि आपण जर कुठल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असू, आपण जर कुठल्या पोलिसांमध्ये असू, सैन्यामध्ये असू, किंवा इतर सेन्सिटिव्ह जसं आहे की कुठे मिसाईल क्षेपणास्त्र जिथे लॉन्च केले जातात त्या विभागात असू, तर आपली पुष्कळशी म्हणजे अतिशय महत्त्वाची माहिती ही चोरली जाऊ शकते. तर म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्याकडे असलेले मोबाईल जर चीनी बनावटीचे असले त्याला काढून टाका, त्याच्याऐवजी भारतीय मोबाईल घ्या किंवा इतर देशामध्ये बनलेले असे घ्या, परंतु चीनी मोबाईल, चीनी ऍप्स, चीनी सॉफ्टवेअर, चीनी हार्डवेअर, चीनी सर्च इंजिन, कुठलीही चीनी गोष्ट ही वापरू नका. आज वेगवेगळ्या प्रकारची हार्डवेअर जी चीनमध्ये येतात त्याच्यावरती पूर्ण बॉयकॉट हा टाकायला पाहिजे. आज दुर्दैव असं आहे की चीननी आपल्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं, भारताच्या विरुद्ध त्यांनी तिसरं महायुद्ध सुरू केलं, ज्याला आपण बायोलॉजिकल वॉर किंवा जैविक युद्ध म्हणू शकतो, आणि ज्याच्यामध्ये गेल्या 100 वर्षात जेवढं आपलं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान झालं, परंतु असं असून सुद्धा आपले अनेक राजकीय पक्ष, खास तर जे डाव्या विचारसरणीचे आहेत, ते चीन विरुद्ध काहीच बोलायला तयार नाही. केरळचे चीफ मिनिस्टर श्री विजयन उलट म्हणतात की चीन हा चांगला देश आहे. जेवढे कम्युनिस्ट पार्टीचे लोक आहेत त्याच्याविषयी काहीच बोलायला तयार नाहीत आणि उलटे काही डाव्या विचारसरणीची वर्तमानपत्र मात्र चीनी जे वेडवाकडं बोलतात त्यांच्या म्हणण्याला पब्लिसिटी देत असतं. म्हणजे आपली वर्तमानपत्र चीन काय म्हणतो आहे हे सांगायचा प्रयत्न आपल्या लोकांना करतात, कारण त्यांना त्यांच्यामधल्या काही जणांना अक्षरशः चीननी विकत घेतलेला आहे. चीन अजून एक मोठ्या पद्धतीने आपली माहिती काढतो, ती म्हणजे आपल्या शेजारच्या राष्ट्रांना शस्त्रास्त्रांची मदत करून. तसं म्हटलं तर शेजारच्या राष्ट्रांना, आपली शेजारची राष्ट्र कोण आहे, पाकिस्तान आहे, त्याच्याविषयी न बोललेलंच बरं, त्याच्यानंतर नेपाळ आहे, मग भूतान आहे, मग म्यानमार आहे, मग खालती श्रीलंका आहे आणि अजून दक्षिणेला मालदीव आहे. तर या शेजारी राष्ट्रांना चीन शस्त्रास्त्रांची मदत करतो, तर त्याचा भारतावरती काय परिणाम होतो, एक आपल्याला उदाहरण देतो ज्यामुळे भारतावरती काय परिणाम होतो हे आपल्याला अगदी साफ कळेल. चीननी बांगलादेशला 2 पाणबुड्या या भाड्याने दिलेल्या आहेत.
कारण काय तर बांगलादेशला पाणबुड्या कशा चालवायचं हे शिकवायचं. आता बांगलादेशला शत्रू कुठला आहे, कुठल्या शत्रूच्या विरुद्ध ते पाणबुडी वापरतील, त्यांना भारताशिवाय दुसरा कुठला शेजारी राष्ट्र नाहीये की ज्यांच्याशी ते भांडू शकतात, तर भारताशी त्यांची लढायची हिंमत आहे का? अर्थातच नाही. पाणबुड्या त्यांना चालवता येतात का? त्यांना चालवता येत नाही. मग चीननी त्यांना पाणबुड्या का दिल्या? तर त्यांना त्यांना बांगलादेशच्या नेव्हीला पाणबुड्या चालवता येत नाही म्हणून चीननी आपले नाविक, आपले खलाशी, आपले ऑफिसर्स पाठवून त्या पाणबुड्या त्या तिथे चालवतात. ते करतात काय, त्या पाणबुड्यामध्ये बसून ते आपल्या अंदमान निकोबार आयलंड त्याच्या आसपासचा समुद्र किती खोल आहे वगैरे अशा प्रकारची टिहाळणी करून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ज्यावेळेस नेव्हीची लढाई होते तर मोठ्या मोठ्या नेव्हल शिप्स ज्या असतात त्या कुठेही जाऊ शकत नाही, कारण काही खोलगट त्यांना खोल पाणी लागतं. पाणबुड्यांना जर लढाई करायची असेल तर पाणबुडींनी कुठे लपायला पाहिजे हे त्यांना माहिती पाहिजे. तर अशा प्रकारची माहिती आता काय करताय, तर चीनचे पाणबुडेवाले नाविक हे भारतातनं काढायचा प्रयत्न करतायत. एवढंच नव्हे तर मध्ये बातमी आली होती की पाकिस्तानच्या सीमेवरती, पाकिस्तानच्या लडाखच्या सीमेवरती चीननी काय केलं आहे, तर चीननी तिथे एक असे मोठे बलून्स म्हणजे मोठे फुगे लावलेले आहेत. आपण बघितलं असेल की काही काही शहरामध्ये मोठ्या ऍडव्हर्टिजमेंट करण्याकरता 100, 150, 200 मीटर किंवा इवन 1/2 किलोमीटर वरती असे मोठे बलून्स लावले जातात आणि ज्याच्यावरती ऍडव्हर्टिजमेंट ह्या लिहिलेल्या असतात. तर अशा बलून वरती की जो पकडून ठेवलेला आहे त्याच्यावरती चीननी रडार लावलेला आहे, ज्याच्यामुळे पाकिस्तानला ज्या वेळेला भारताच्या आत दहशतवादी काश्मीर खोऱ्यामध्ये घुसवायचे असतील तर त्यावेळेला ही रडार पाकिस्तानला माहिती पुरवतं की जे भारताचं सैन्य तिथे तैनात आहे, त्यांचं जिथे अँबुश कुठे लागलं आहे, कारण जर त्यांना या दोन चौक्यांमधली तर गॅप कळाली की जिथे कोणी नाही तर तिथून ते दहशतवाद्यांना आत घुसवू शकतात. तर अशा प्रकारचे बलूनचा वापर करून पाकिस्तान सीमेवरती भारताच्या आत रोखवण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्याशिवाय नेपाळमध्ये जे चायनीज स्टडी सेंटर्स आहेत ते भारतामध्ये भारताची गुप्तहेर माहिती काढण्याकरता तयार केलेली केंद्र आहे. हे चायनीज स्टडी सेंटर्स म्हणजे काय, या नेपाळमध्ये एक अशा 45 अशा इन्स्टिट्यूशन्स चायनाने सुरू केल्या आहेत. त्याचा उद्देश आहे की चीन विषयी नेपाळच्या लोकांना माहिती द्यावी. तर त्याच्यात काही वाईट नाही, चीनी भाषा, चीनी संस्कृती, चीनी व्यापार वगैरे वगैरे, परंतु ही स्टडी सेंटर जी आहेत ही चीनी गुप्तहेर खात्यांना काम करण्याकरता तयार केलेली ही सेंटर्स आहेत, जिथून अनेक इंटेलिजन्स ऑपरेशन्स ही केली जातात. आणि गुप्तहेर खात्याने असा इशारा दिलेला आहे की चायनीज स्टडी सेंटर्स जी नेपाळमध्ये आहे ती भारताच्या सुरक्षेला एक मोठा धोका आहे. आता भारताच्या सुरक्षेला धोका आहे याच्यात तर कोणाच्या मनामध्ये शक डाऊट नको, कारण आज नेपाळच्या सीमेवरनं सुद्धा दहशतवाद्यांना आत घुसवण्याचा प्रयत्न केला जातो, तिथून सुद्धा खोट्या नोटा येतात, तिथून सुद्धा अफुगणचा चरस पाठवला जातो. आणि आत्ताच मध्ये बातमी आली होती की नेपाळच्या सीमेमधून काही माओवादी आपल्या माओवाद्यांना मदत करण्याकरता येऊ शकतात, कारण आपल्याला कल्पना आहे की माओवाद जे सर्वात पहिला जे अतिशय हिंसक लढा झाला तो नेपाळमध्ये झाला, जिथे माओवाद्यांनी हजारो लोकांना मारलं, मग तिथे सत्ता कॅप्चर केली आणि आज तिथे एक कम्युनिस्ट पार्टी सत्तेमध्ये आहे आणि जे नेता होते प्रचंड ते आज सध्या अपोजिशनचे लीडर बनलेले आहेत. तर असे माओवादी भारताच्या माओवाद्यांना मदत करण्याकरता येत असावेत चीनच्या सांगण्यावरनं अशी बातमी पुढे आलेली आहे. एवढंच नव्हे तर ईशान्य भारतामध्ये जी बंडखोरी चालते ती बंडखोरी त्याचं कंबरडं जवळजवळ भारताने मोडलेलं होतं. उदाहरणार्थ 80च्या दशकामध्ये मिझो बंडखारी होती, मिझो बंडखोरांना सेपरेट व्हायचं होतं, त्यांचं आपण कंबरडं मोडलं. त्याच्यानंतर नागा बंडखोरी होती, त्यांचं आपण कंबरडं मोडलं. त्याच्यानंतर मणिपूरचे वेगवेगळे ग्रुप्स होते त्यांचं आपण कंबरडं मोडलं. आणि आता नॉर्थ ईस्टमध्ये किंवा ईशान्य भारतामध्ये बंडखोरीचं जवळजवळ कंबरडं मोडलेलं आहे. आणि पहिले काय होतं,
की या बंडखोरांचे ट्रेनिंग कॅम्प पहिले भारतात होते, तर ते आता आपण इतकी आक्रमक कारवाई करतोय की त्यांची भारतामध्ये कॅम्प ठेवण्याची हिंमत नाहीये. मग त्यांनी ते कॅम्प बांगलादेशमध्ये आणि म्यानमारमध्ये घातले होते. तर बांगलादेश आपला मित्र झाल्यानंतर हे कॅम्प सुद्धा काढण्यात आले. याच्यानंतर पुढचं होतं की त्यांनी म्यानमारमध्ये कॅम्प ठेवले. तर म्यानमारमध्ये जंगल हे खूप घनदाट आहे आणि भारत आणि म्यानमारची जी सीमा आहे शेकडो किलोमीटर प्रचंड असं जंगल आहे की जिथे आत जाणं सुद्धा अशक्य असतं. तर अशा दाट जंगलामध्ये यांचे ट्रेनिंग कॅम्प होते. पहिले ते काही चीनमध्ये सुद्धा होते, आता पुन्हा एकदा चीनमध्ये ते कॅम्प प्रस्थापित झाले आहेत. आणि जे महत्वाचे नेते आहेत उल्फाचे असो की NSCN IMचे असो, त्यांना त्या कॅम्पमध्ये चीनमध्ये ठेवलं आहे, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. तर आता या ट्रेनिंग कॅम्प मधून जे बंडखोर आहेत ईशान्य भारताचे, त्यांना पुन्हा एकदा भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. तर आता महत्वाचं काय आहे की या प्रयत्नांना त्यांना किती यश मिळेल आणि त्याच्या विरुद्ध आपण करायला काय पाहिजे. भारतीय सैन्य अतिशय आक्रमक कारवाई करत असतं ईशान्य भारतामध्ये, ज्यामुळे अशा प्रकारची बंडखोरी पुन्हा एकदा सुरू होणं इतकं सोपं नाही. चीनचा प्रयत्न चालू आहे आणि अशी बातमी आहे की ISI चे काही अधिकारी आता चीनच्या अधिकाऱ्यांना भेटून ही बंडखोरी पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ज्यामध्ये त्यांना यश मिळत आहे आणि ज्याच्याविषयी म्यानमारचे एक जनरल स्वतः बोलले आहेत, ते म्हणजे सध्या चीन आणि पाकिस्तान म्यानमारमध्ये असलेला एक दहशतवादी गट ज्याचं नाव आहे आराकान आर्मी. आराकान हा म्यानमार मधला एक प्रांत आहे आणि तिथे काही बंडखोर गट आहेत ज्यांना स्वतंत्र व्हायचं, त्याचं नाव आहे आराकान आर्मी. आणि आपल्याला कल्पना आहे की एकदा मी मागच्या वेळेला दाखवलं होतं की आपण आपल्या ईशान्य भारतात जाण्याकरता म्यानमारच्या सितवे बंदरापासून एक 200-250 किलोमीटरचा रस्ता तयार केलेला आहे, ज्यामुळे एक शॉर्टकट मारून आपण मिझोराम आणि त्रिपुरा सारख्या राज्यामध्ये लवकर आपण पोहोचू शकू आणि तिथलं अंतर जे आहे ते एकदम कमी होईल. तर या रस्त्यावरती जिथे भारताचा व्यापार चालतो आणि म्यानमारला मदत होते, त्याच्यावरती आता चीन आणि पाकिस्तान आराकान आर्मीच्या मदतीने हल्ले करायचा प्रयत्न करत आहे. तर त्याच्यावर आपल्याला आपल्या व्यापाराचं रक्षण जे आहे ते जास्त करावं लागेल. ज्याच्याशिवाय चीन जी सॅटेलाइट टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून सुद्धा आपलं जे काही महत्वाचे ठिकाणं आहेत, म्हणजे आपलं सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर आहे डॉक्टर अब्दुल कलाम जे एक आयलंड आहे ओरिसामध्ये जिथून आपली क्षेपणास्त्र प्रस्थापित केली जातात, त्याच्यावरती चीनचं नेहमी लक्ष असतं. म्हणजे जी आपली अत्याधुनिक शस्त्र आहेत, क्षेपणास्त्र आहेत, अणुबॉम्ब आहेत, तर त्याच्यावरती ते सॅटेलाइटच्या मदतीने मदत करतात आणि ते सॅटेलाइटची मदत ते पाकिस्तानला सुद्धा देतात, ज्याच्यामुळे पाकिस्तानला भारतीय सैन्य कुठल्या भागात कमी आहे वगैरे हे कळण्याकरता मदत होते. तर हे सगळं चीन थोडक्यात म्यानमारमध्ये बंडखोर गटांना भारताविषयी ऍक्टिव्ह काहीतरी हिंसक घटना करण्याकरता भाग पाडतो आहे. आपल्याला आठवत असेल की 2000 साली ईशान्य भारताचे जे बंडखोर आहेत त्यांनी भूतानमध्ये आपले ट्रेनिंग कॅम्प एस्टॅब्लिश केले होते आणि तिथे भारतीय सैन्यांनी एक मोठं ऑपरेशन केलं ज्यामध्ये त्यांनी त्यांचं या ट्रेनिंग कॅम्पचे 550 दहशतवादी मारले. याच्याविषयी माहिती आपल्याला गुगल सर्चमध्ये आपण घातलं की ऑपरेशन डन बाय इंडियन आर्मी इन भूतान, तर त्यामध्ये ही माहिती मिळू शकेल, परंतु आपण त्याला फारशी प्रसिद्धी दिली नाही. आणि आपल्याला आठवत असेल की आपण आता इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन हे खूप करतो आहे. ज्यावेळेला आपल्याला कळतं की या उल्फा बंडखोरांचे किंवा नागा बंडखोरांचे किंवा मणिपुरी बंडखोरांचे कॅम्प या बाजूला आहेत, तर तिथे जाऊन आपण आत सर्जिकल स्ट्राईक करतो. हे सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैन्य अतिशय रेग्युलरली करतं आहे. इनफॅक्ट आपण जो पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला
त्याच्या आधी आपण म्यानमार मध्ये जाऊन ऑपरेशन सनराइज नावाचा एक स्ट्राईक केला होता, ज्यामध्ये आपण 70-80 जे ईशान्य भारताचे जे दहशतवादी आहे त्यांना आपण मारलं होतं, आणि तो एक अतिशय सक्सेसफुल ऑपरेशन होतं. आणि अशाच प्रकारचं ऑपरेशन सनराइज 1, सनराइज 2 आणि सनराइज 3 हे आपण केलेलं आहे. आणि याची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आमचा जो जे यूट्यूबचा जो चॅनल आहे त्याच्यावरती आपल्याला याच्याविषयी माहितीही नक्कीच मिळू शकेल. तर भारतीय सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे, सर्जिकल स्ट्राईकमुळे ईशान्य भारतामध्ये बंडखोरीला पुनरुज्जीवित करण्याचा जो चीनचा प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडतो आहे. परंतु हे आजचं झालं, उद्या काय होईल, तर उद्याची लढाई आपल्याला उद्या लढावीच लागेल. म्हणून आपल्याला त्या भागात सुद्धा डोळे आणि कान हे अतिशय उघडे ठेवायला पाहिजे. याच्याशिवाय मध्य भारतामध्ये नक्षलवाद किंवा माओवाद पसरला आहे. आपल्याला माओवादाविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला त्याच्याकरता एक सेपरेटच सेशन हे आपल्याला ठेवावं लागेल. परंतु मी आज फक्त माओवाद आणि चीन या विषयावरती जास्त लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करील, आणि माओवादाला चीन कसं मदत करतं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीन. माओवादावरती मी 2012 साली एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं की नक्षलवादाचे आव्हान, चीनचे भारताशी छुपे युद्ध. बघा, म्हणजे आज 20 चाललेल्या 8-9 वर्षापूर्वी हे पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक बुक गंगावरती अवेलेबल आहे आणि इतर अनेक ठिकाणी ते अवेलेबल आहे. आपण ते जरूर वाचा. त्याच्यामध्ये चीन हा माओवाद्यांना कसं मदत करतो आहे याची आपल्याला माहिती मिळेल. तर थोडक्यात इतिहास सांगायचा म्हटला तर वेळेच्या अभावी मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करीन की 2004 साली हे जे वेगवेगळे डावे दहशतवादी गट होते, ज्यांना लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट पहिले म्हटलं जायचं, त्यांना आता लेफ्ट विंग टेररिस्ट म्हणायला पाहिजे, ते डावे दहशतवादी आहेत. त्यांनी सगळे असे गट हे एकत्र आले आणि त्यांनी एक नवीन पार्टी फॉर्म केली आणि त्यांनी स्वतःचं नाव ठेवलं CPIM, म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट. त्यांनी स्वतःचं ठेवलेलं नाव हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट आहे. आणि जे वेगवेगळे दहशतवादी गट होते त्याच्यामध्ये पीपल्स वॉर ग्रुप हे साऊथ इंडियामधलं होतं, किंवा माओइस्ट कंट्रोल सेंटर हे बिहारमध्ये होतं, हे सगळे एकत्र आले आणि आज त्यांनी ही अशी पार्टी बनवलेली आहे. याच्यावरती मी दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे की की माओवादाला संपवण्याकरता आपण काय करायला पाहिजे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हे पुस्तक भारतीय विचार साधना कडे अवेलेबल आहे, तिथून घेऊन ते हे पुस्तक बघू शकतात. तर या माओवाद्यांना चीन नेमकं काय मदत करतोय, यांना सगळं जे मॉरल गायडन्स आहे ते चीनकडनं मिळतं. आणि माओवाद्यांना गरज शस्त्रास्त्रांची एवढी नाही, परंतु त्यांना मदत ही जास्त दारूगोळ्याची पाहिजे असते. कारण शस्त्रास्त्रांचं असं असतं की एक जर रायफल तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला पुढचे 20-25 वर्ष ही तुम्हाला वापरता येते. परंतु जो दारूगोळा असतो, समजा बंदुकीची गोळी, ती एकदा फायर झाली तर ती पुन्हा आपल्याला वापरता येत नाही. म्हणून दारूगोळ्याची मदत त्यांना कायमची लागत असते. आणि याच्याकरता असं मानलं जातं की जो आपला पूर्व किनारपट्टी आहे, खास तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तिथून काही साऊथ ईस्ट एशियामधले क्रिमिनल सिंडिकेट्स, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रांची मदत ही पुरवत असतात. तर म्हणून या माओवाद्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई जी आहे ती आपण करायलाच पाहिजे. गेल्या 4 वर्षामध्ये माओवाद्यांचा जो एरिया आहे तो कमी झालाय, पण आजचं मुख्य गोष्ट लक्षात यायला पाहिजे, माओवादी दरवर्षी शेकडो कोटी रुपयाची देशाची प्रॉपर्टी बर्बाद करतात. ते शेकडो कोटी रुपयाची खंडणी वसूल करतात. ते दरवर्षी 300 ते 400 आपल्या नागरिकांना मारतात. आपले जवळजवळ 150 च्या आसपास आपले सैनिक यामध्ये शहीद होतात. आणि प्रत्येक वर्षी आपण 250-300 माओवाद्यांना मारत असतो. त्यांचा आता एरिया नक्कीच कमी झालेला आहे,
त्यांची दादागिरी ही कमी झालेली आहे, परंतु ती संपलेली नाही. अजून सुद्धा माओवाद्यांच्या विरुद्ध आपल्याला आक्रमक कारवाई करावीच लागेल. आणि माओवाद्यांचं जे मुख्य जो त्यांचा आत्मा आहे, त्यांचं जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, ते म्हणजे दंडकारण्याच्या जंगलामध्ये त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहे. जंगल दंडकारण्याच्या जंगलामध्ये त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर्स आहेत. तर या सगळ्यांच्या विरुद्ध एक आक्रमक कारवाई करायला पाहिजे. आज आपल्याकडे माओवाद्यांच्या विरुद्ध लढण्याकरता ऑपरेशन ग्रीन हंट नावाचं जे ऑपरेशन आहे, ते 2009 साली ज्यावेळेला काँग्रेस सत्तेमध्ये होतं आणि श्री चिदंबरम हे गृहमंत्री होते, त्यावेळेला ते सुरू झालं होतं. त्यावेळेला या ऑपरेशन ग्रीन हंटचा मुख्य उद्देश काय होता, की असं दिसलं की अनेक राज्याचे पोलीस ही आक्रमक कारवाई करत नव्हते. तर म्हणून चिदंबरमनी काय केलं की ऑपरेशन ग्रीन हंटमध्ये जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस होते, की ज्यांचं ट्रेनिंग पोलिसांपेक्षा जास्त चांगलं असतं, ज्यांचं नेतृत्व खूप चांगलं असतं, त्यांना तिथे आणलं. आज नक्षलवाद्यांच्या विरुद्ध लढण्याकरता चिदंबरमच्या काळामध्ये CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सच्या 40-50 बटालियन्स आणल्या गेल्या. एका बटालियनमध्ये 1000 ते 1.25 हजार एवढे सैनिक असतात. मग CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या 20 बटालियन आणल्या गेल्या. मग सीमा सुरक्षा बल जे नेपाळ सीमेवरती सुद्धा काम करतं, त्यांना तिथे आणण्यात आलं. मग त्याच्यानंतर जे हे आहेत आपले ITBP त्या इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, त्यांना पण तिथे आणण्यात आलं. आज नक्षलवाद्यांच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये 2 लाखाहून अर्धसैनिक दल ही आहेत. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमक कारवाई करायला पाहिजे, तेवढी ती आक्रमक कारवाई ते करत नाहीत. म्हणून जर माओवाद्यांना संपवायचं असेल तर अतिशय आक्रमक कारवाई करून दंडकारण्य जंगलाच्या मध्ये जाऊन तिथे असलेले त्यांचे ट्रेनिंग कॅम्प हे आपल्याला बर्बाद करावे लागतील. चीनी जे स्पाईस ज्यांच्याविषयी आपण बोलतो आहे, त्यांचं एक मुख्य असतं की भारतामधल्या अनेकांना सबवर्ट करायचं, म्हणजे त्यांच्या मनामध्ये घुसखोरी करायची आणि त्यांना चीनचे हस्तक किंवा त्यांना चीनचे स्पोक्समन बनवायचं. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला आपण एक विषय बोललो होतो की चीनचे भारताविरुद्ध चाललेले प्रोपोगंडा वॉर किंवा चीनचे अपप्रचार युद्ध, चीनचे दुष्प्रचार युद्ध, ज्यामध्ये आज 300-400 भारतीय आहेत, की जे भारतीय मीडियामध्ये आपल्या विरुद्ध काहीतरी लिहित असतात आणि चीनच्या बाजूनी ते बोलत असतात. तर तसं ते आता ते जे आहे ते आपण थांबवायला पाहिजे. तर अशा प्रकारचा जो प्रपोगंडा आहे, तो प्रपोगंडा करण्याकरता चीनने भारतात 300-400 लोकांना विकत घेतलं आहे. भारताच्या मीडियामध्ये काही लोकांना त्यांनी विकत घेतलेलं आहे, तर ज्याच्यामुळे ते चीनची भाषा ही बोलत असतात. आणि अनेक राजकीय पक्ष, अनेक वर्तमानपत्र, अनेक इंटेलेक्च्युअल्स, अनेक ऍक्टिव्हिस्ट हे चीनच्या विरुद्ध काहीच बोलायला तयार नाहीत. तर ही जी मनात झालेली घुसखोरी आहे, ती कशी थांबवायची हे भारताच्या समोर असलेलं एक मोठं आव्हान आहे. त्याच्यावरती अजून जास्त विचार हा केला जावा. आता जानेवारी फेब्रुवारी पासून करोना किंवा चीनी व्हायरसनी सगळ्या जगाच्या विरुद्ध एक मोठं महायुद्ध सुरू केलं. त्याच्यानंतर सगळ्या जगाचं आता चीन वरती लक्ष हे केंद्रित झालेलं आहे. त्यामुळे चीनी गुप्तहेर खातं, चीनी सैन्य, पीपल्स लिबरेशन आर्मी याच्याविषयी प्रचंड माहिती ही आता सगळे देश शोधता आहेत आणि ती आपल्या समोर येते आहे. आजचं जे माझं प्रेझेंटेशन होतं, त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं चीनी इंटेलिजन्स एजन्सीवरती जी लिहिण्यात आली, त्याच्या आधारे मी आपल्याला हे आजचं प्रेझेंटेशन देतो आहे. आणि याच्यावरती अनेक पुस्तकंही लिहिण्यात आलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला कुठलीही शंका नको. चीन आज मी आपल्याशी जवळजवळ आता 26-27 मिनिटं बोललेलो आहे आणि पुढच्या 2-3 मिनिटात मी थांबणार आहे. तर आता मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज मी चीन
नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना कशी मदत करतो हे सांगितलं. चीन ईशान्य भारतामध्ये बंडखोरी पुन्हा पुनर्जीवित करण्याचा कसा प्रयत्न करतो आहे ते मी सांगितलं. चीन पाकिस्तानला मदत देऊन भारतावरती कसं लक्ष ठेवतो आहे हे मी आपल्याला सांगितलं. चीन म्यानमारमधल्या दहशतवाद्यांना पुनर्जीवित करून भारतावरती हल्ले करायला कसं सांगतो आहे ते मी आपल्याला सांगितलं. चीन नेपाळ आणि इतर आजूबाजूंच्या शेजारी राष्ट्रामध्ये चायनीज स्टडी सेंटर चालवून भारताच्या विरुद्ध कशी गुप्तहेर कारवाई करतो आहे हे मी आपल्याला सांगितलं. तर हे सगळं मी आजूबाजूला काय होतं ते सांगितलं. परंतु चीनी गुप्तहेर खात्याचा जो आवाका आहे तो एवढा मोठा आहे की याच्या विषयी अजून बोलण्याकरता आणि ते भारतामध्ये वेगवेगळी ऑपरेशन्स काय करता आहे ते सांगण्याकरता आपल्याला याच्या पुढे भाग 2 आणि भाग 3 याच्या हे सुद्धा आपल्याला करावं लागेल की जे आपण पुढच्या आठवड्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच करू की ज्यामुळे चीनी गुप्तहेर खात्याविषयीची माहिती ही प्रत्येक भारतीयाला असेल. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं की प्रत्येक भारतीयांनी एक सैनिक बनण्याची गरज आहे. कारण त्यांचं म्हणणं होतं की भारताला एवढे बहुआयामी धोके आहेत, विविध सीमांकडून धोके आहेत, तर त्याच्यामुळे जर आपल्याला देशाचं रक्षण करायचं असेल तर केवळ सैनिक किंवा पोलीस किंवा काही इतर सुरक्षा दल यांच्यावरती सोडून चालणार नाही. प्रत्येकच नागरिकांनी आपल्या सुरक्षा एजन्सीचं कान आणि डोळे बनायला पाहिजे आणि सगळी आपल्या भागामध्ये काय चाललं आहे ज्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ जर आपल्या तुमच्या मोबाईलमध्ये जर चीन माहिती चोरत असेल तर तुमचं रक्षण कोण करणार? तुमचं रक्षण तुम्हालाच करावं लागेल. चीन जर तुमच्या लॅपटॉपमध्ये घुसला असेल तर ते लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. चीनचा जर प्रोपोगंडा वॉरफेअर तुमच्यावर होत आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. जर तुम्हाला चीन तुमच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमची माहिती काढायचा प्रयत्न करतो आहे तर हे सगळं तुम्हाला शोधावं लागेल. आणि याच्याशिवाय आता जी बातमी मी सुरुवातीला सांगितलं की इंटेलिजन्स ब्युरो म्हणते आहे की पाकिस्तानचा प्रयत्न चाललेला आहे की भारतामध्ये हिंसाचार वाढवायचा, जसं बँगलोर मध्ये झालं तसं. तर ही याच्या विरुद्ध तुम्हाला कारवाई करायला मदत कोण करेल? तर त्याला मदत करायला तुम्हाला स्वतःलाच मदत करावी लागेल. तर सावरकरांनी जे म्हटलं होतं आपण सगळ्यांनी मिळून देशाकरता सैनिक बनूया, आपले कान आणि डोळे उघडे ठेवून सगळीकडे लक्ष ठेवूया, काही जर संशयास्पद हालचाल चालू असेल तर तिची माहिती आपण आपल्या पोलिसांना किंवा सुरक्षा दलांना देऊया, ज्यामुळे आपण भारताला सुरक्षित करू शकू. आज मी एक महत्वाचा मुद्दा बोललो नाही ते म्हणजे सायबर सिक्युरिटी. कारण सायबरच्या मदतीने सुद्धा चीन प्रचंड प्रमाणामध्ये सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर म्हणजे भारतीयांनी असं समजू नये की लडाखमध्ये झालेलं अतिक्रमण हे फार सिरियस आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा चीन भारताच्या विरुद्ध वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो आहे. तर आपण त्याच्या सगळ्यांवरती लक्ष ठेवून तयार राहूया, एक सक्षम नागरिक बनूया, एक सक्षम सैनिक बनूया आणि आपल्या देशाला सुरक्षित करण्यामध्ये नक्कीच मदत करूया. आता पुढच्या काही दिवसामध्ये गणेश चतुर्थी येते आहे तर त्याकरता कृपया चीनची कुठलीही गोष्ट विकत घेऊ नका. सगळ्या गोष्टी भारतीय बनावटीच्या घ्या. करोना किंवा चीनी व्हायरसचा स्प्रेड होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, सरकारने 100 वेळा सांगितलेलं आहे, त्याच्यावरती अंमलबजावणी करा. आपण जर सगळ्यांनी मिळून जर काम केलं तरच आपण देशामधला हा जो चीनी व्हायरस आहे त्याला परतवून लावू शकू, आपली अर्थव्यवस्था जी उद्ध्वस्त झाली आहे त्याला पुन्हा एकदा पुनर्जीवित करू शकू आणि देशाची जी डेव्हलपमेंट जी थांबवण्याचा प्रयत्न चीन आणि पाकिस्तान करतो आहे त्याला आपण हातभार लावू शकू. तर मला वाटतं मी इथेच थांबतो. जर काही प्रश्न असतील तर मी ते घ्यायचा प्रयत्न करतो, नाहीतर आपण थांबूया. काही प्रश्न? मला वाटतं काही इथे प्रश्न मला दिसत नाहीयेत तर आपण थांबूया आणि आपण पुन्हा एकदा भेटूया येत्या शनिवारी. तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद आणि जय हिंद.